पण औरंगजेबला असे 6 वर्ष लागले पण हा किल्ला काही जिंकता आला नाही. तर हाय मित्रांनो, आपण आलेलो आहे आज रामसेज नाशिक जवळ असलेला रामसेज किल्ला आपण बघणार आहोत आणि आपल्यासोबत हे आमचे मित्र आहेत सर्व. हाय फ्रेंड्स, माय नेम इज प्रल्हाद आणि आज आपण सगळं आपली सगळी टीम आली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये रामसेज किल्ला आहे त्याच्यावरती. तर हा किल्ला मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी गेली 6 वर्ष झुंज केली होती तेव्हा हा किल्ला मिळवला त्यांनी. तर आपण आता जाऊन बघूया वरती नेमकं कसं काय कुठे काय. चला आपल्यासोबत. तर आपण किल्ल्याच्या निम्या भागापर्यंत आलेलो आहे. ऊन पण खूप लागतंय, 12 वाजले आता. आणि इथे श्रीरामप्रभूंचं मंदिर आहे, चला आपण मंदिराकडे जातो हे बघू शकता. आणि या मंदिराच्या भिंतीवरती किल्ल्याचा इतिहास सांगणारा असा शिलालेख पण आहे बघू शकता आपण. तलामध्ये जाऊन बघूया आता आपण मंदिरामध्ये. खूपच सुंदर असं वातावरण आहे इथं. आणि इथं श्रीरामप्रभू आणि एक सीतामाई लक्ष्मण आणि एका बाजूने हनुमान आणि एका बाजूने दत्तप्रभूंच्या अशा मूर्ती आहेत. खूपच सुंदर असं वातावरण आहे. आणि मंदिराच्या एका बाजूला खालच्या बाजूने आपण गेलो तर तिथं आपल्याला एक गुफा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी बघायला मिळेल. तळं असं आहे, खूपच स्वच्छ असं सुंदर पाणी आहे. त्या पाण्यामध्ये टाकलेले जे नाणे सहजपणे आपण बघू शकतो. आणि मध्ये पण अजून एक छोटंसं तळं आहे, तिथं पण पाणी आहे. खूप दूरवर असं हे पाणी कुठपर्यंत आहे ते आपण सांगू नाही शकत. खूप मधीपर्यंत दिसतंय ते आपल्याला बघू शकतो आपण. आणि खूपच स्वच्छ असं पाणी, खूप छान असं वातावरण, खूप गारवा वाटतो इथे. किती ऊन असलं तरी इथं खूप गार असं वातावरण आहे. तर या किल्ल्याची आख्यायिका अशी सांगितली जाते की प्रभू रामचंद्र श्रीलंकेकडे जात असताना ह्या किल्ल्यावरती विश्रांतीला यायचे आणि इथं त्यांची सेज म्हणजे विश्रांती करण्याची जागा आहे म्हणून ह्या किल्ल्याला रामसेज असं नाव पडलं आहे. तर आता आपण किल्ल्यावरती जाऊन बघूयात. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर आपण बघू शकता किल्ल्याच्या दक्षिण बाजूने असं आपल्याला हा दगडाचा दरवाजा पाहायला मिळू शकतो. म्हणजे जी कमान आहे तिच्यामधून आपण असं वाकून खाली जावं लागतं. इथे दगडी पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी. आणि येताना मित्रांनो, इथं एकदम हळुवारपणे अशी केअर करून सांभाळून आलं पाहिजे, कारण वरून येताना एकदम जर कोणी आलं तर खाली एकदम कडा आहे. इथं बघू शकता आपण खूप मोठी अशी गुफा आहे इथं पण. तर इथून आपण खाली बघू शकता खूप खोलवर अशी खूप उंच दरी आहे खाली. खूपच सुंदर असं दृश्य इथून आपल्याला खाली बघायला मिळेल. खूप उंच कडा आहे आणि पूर्ण जे पुरातन काळातलं असं काम आहे पूर्ण दगडामध्ये. चला तर या किल्ल्याचा इतिहास आपण या बाबांकडून जाणून घेऊयात. इथं 6000 मावळे होते. 6000 मावळे असताना हे आपले 6000 मावळे वरती होते. आता हे 6000 मावळे खालून 6 लाख मावळे धावत होते. आणि यांनी काय केलं, त्याला जे आवरले नाही त्यांनी काय केलं, आपला कडा लोट करून सगळे सैन्य हलवून टाकले. औरंगजेब काय म्हणायला लागला, इडं जंगल तोडून अख्खा आणि लाकडी बुरुज बनवला. लाकडी बुरुज बनवून आपले सैन्य एका रात्रीत जाऊन त्यांचा दारूगोळा घेऊन आणि लगेच त्यांनी तो तोफगोळा सगळं जाळून भस्म करून टाकला आणि ते पुन्हा त्यांच्या ठेवावर आले. औरंगजेब काय म्हटला, आम्ही एका तासामध्ये किल्ला हा जिंकतो. पण औरंगजेबला असे 6 वर्ष लागले पण हा किल्ला काही जिंकता आला नाही. थोडं पुढं आल्यानंतर आपण आता बघू खाली पायऱ्या कोरत नेलेल्या आहेत, खडकामध्ये पायऱ्या नेलेल्या आहेत कोरत. आणि दरवाजावरती येऊन बघितलं तर असं दृश्य बघायला मिळेल. इथून ह्या पायऱ्या अशा प्रकारे दिसता आणि खाली इथून पण आपण बघू शकता खूप खोलवर इथून पण दरी दिसत आहे. इथं पण काहीतरी नक्षीकाम केलेलं दिसतं.
खडकावरती आणि याच्या खाली एक भुयार आहे, तिथं पण आपण जाणार आहोत. ह्या पायऱ्या खाली अशा आलेल्या आहेत. तर चला आता आपण किल्ल्यावरती जाऊन बघूयात वरती काय काय दिसतं आपल्याला. खडकावरती आपल्याला देवीची प्रतिमा दिसत आहे. थोडं चालत आल्यानंतर आपण उजव्या साईडला बघू शकता तळ आहे पाण्याचं, त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे पण ते पूर्ण हिरवं पाणी आहे. पण आपल्याला समोर छोटे छोटे तळे दिसत आहेत, त्याच्यामध्ये काहींमध्ये पाणी आहे तर काहींमध्ये दिसत नाही पाणी. छोटे छोटे सर्व तळे बनवलेले आहेत आणि ते पाणी खूप हिरवं आहे, त्याच्यामध्ये खूप घाण पण पडलेली आहे. ते पाणी काही आपण पिऊ शकत नाही. आणि आपण आता देवीच्या मंदिरासमोर आलेलो आहेत. हे देवीचं मंदिर आहे वरती आल्यानंतर. आणि आता या देवीच्या मंदिरासमोरच आपण बघू शकता इथं शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे. तर बघू शकता मित्रांनो आता आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं शिवाजी राजांची मूर्ती पण आहे. इथं आम्ही खरं तर इथं फिल्मच्या शूटिंगसाठी आलेलो आहोत. सर्व मित्र आम्ही इथं फिल्म बनवणार आहोत. तर दत्तकृपा फिल्म प्रोडक्शन या चॅनलवरती अवश्य जाऊन फिल्म पण बघा. आणि हा पहिलाच ब्लॉग मी इथं बनवत आहे. आणि किल्ल्याच्या मागच्या साईडने आल्यानंतर आपण बघू शकता इथं पण एक छोटं तळं आहे आणि त्याच्यामध्ये पण पाणी आहे. आणि ह्या साईडला छोटे छोटे दगड रचून ठेवलेले आहेत आणि तिकडं डोंगर दिसत आहेत. आणि आता आपण त्या तळ्याकडे जाऊन बघूयात. इथं तळ्यामध्ये पण छोट्या छोट्या खडकामध्ये कोरलेलं नक्षीकाम दिसतं आपल्याला. आणि इथं पण पाणी तसंच प्रकारचं आहे. आणि ह्या किल्ल्यावरती भरपूर असे छोटे छोटे तळे बघण्यास मिळतील आपल्याला. आणि समोर आल्यानंतर हे बघू शकता छोटे छोटे दगड एक आठवण किंवा काही असावा रचून ठेवलेले आहेत. आणि हा जो रस्ता आपण बघत आहेत हा पेठ नाशिक हायवे आणि हा गुजरातला पण जातो. आणि किल्ला उतरून आल्यानंतर इथं आपल्याला एक गुफा बघायला मिळते. जिथं आपण वरती गेलो होतो त्याच्याच खाली एक गुफा आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.